गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, दोन दिवस आपण ए एडका आणि ऐ ऐरण ह्या स्वरचिन्हची स्वरचिन्ह म्हणजे ए एडका आणि ऐ ऐरण याचे स्वरचिन्ह यांचा अभ्यास केलेला आहे. तर त्यावर आधारित तुमच्या मराठीचं जे पाठ्यपुस्तक आहे त्यावर आधारित पान नंबर 37वर त्यावर आधारित काही स्वाध्याय दिलेला आहे. तर नेहमीप्रमाणे मी स्वाध्यायातला एक एक प्रश्नातलं एक एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवणार आहे आणि बाकीचं स्वाध्याय काय करायचं आहे तुम्ही पूर्ण करायचं आहे. तर पहिला प्रश्न बघा, खालील दिलेल्या शब्दांना योग्य जागी ए आणि ऐ याची मात्रा लावा. म्हणजे खाली काही शब्द दिलेले आहेत, खळ, झाड, पसा, मत्रीन, मदान, थली असे शब्द दिलेले आहेत आणि त्यांना काय करायचे आहे व्यवस्थित ए एडका आणि ऐ ऐरण यापैकी कोणती मात्रा लागते हे विचार करून त्याची मात्रा द्यायची आहे. मग इथं पहिला शब्द दिला आहे खळ. खळ मग आपल्याला पहिला शब्द कोणता लिहायचा आहे, तो शब्द लिहायचा आहे आपल्याला खेळ. कोणता शब्द लिहायचा आहे मग पहिल्यांदा विचार, खेळ लिहिताना ख वरती मात्रा येणार आहे की अ वरती? उच्चार कशाचा बदलला आहे, खचं खे झालंय, म्हणजे मात्रा आपल्याला कशाला द्यायची आहे, खला द्यायची. मग आता ती एक मात्रा द्यायची की दोन मात्रा? मग खला एक मात्रा खे आणि खला दोन मात्रा खाय. मग आपल्याला काय लिहायचं आहे, खे. म्हणजे खला किती मात्रा येणार, एक मात्रा येणार. खला एक मात्रा खे अशी बाकीची उदाहरणे तुम्ही पूर्ण करायची आहेत. दुसरा प्रश्न बघा, चित्रे पाहून वाक्य पूर्ण करा. प्रत्येक एकदा काय दिलेलं आहे, चित्र दिलेले आहे. पहिलं चित्र बघा, डॅश एक प्राणी आहे. मग मला सांगा तो प्राणी कोणता आहे रे? बरोबर, तो प्राणी आहे बैल. मग जिथं तुम्हाला टिंब टिंब दिलेले आहेत तिथं आपल्याला काय लिहायचं आहे, तो शब्द लिहायचा आहे. मग कसा लिहिणार आपण, ब, बला दोन मात्रा बैल आणि ल म्हणजे काय आला, बैल ए प्राणी आहे. अशी तुम्हाला पुढे अजून पाच वाक्य दिलेली आहेत आणि ती काय करायची आहे, तुम्ही पूर्ण करायची आहेत. प्रश्न तिसरात काय केलेले आहेत, शब्द दिलेले आहेत, के, बैठक, बैलगाडी, दैनिक, तळे, खे असे काय दिलेले आहे, सहा शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचं काय करायचं आहे, पुन्हा लेखन करायचं आहे. म्हणजे केळं दिलं आहे तर पुन्हा तीन वेळा या शब्दाचं लेखन करायचं आहे. पण लेखन करताना बाळांनो याचा तुम्ही वाचन करूनच, म्हणजे लिहिताना बोलत लिहायचं आहे, के असं बोलून लिहिल्यामुळे काय होतं, ते जे शब्द असतात ते व्यवस्थित आपले पाठ होतात. आणि पुढचा प्रश्न आहे, जे आपण ही दोन ए एडका आणि ऐ ऐरण याचे जेव्हा स्वरचिन्ह पाहिले त्यावर आधारित काही काय केलेलं आहे, पाठ वाचलेला आहे आणि त्या पाठावरच आधारित तिथे प्रश्न दिलेले आहेत. त्यातील पहिला प्रश्न आपण पाहूया, आपण कुठे जाऊया. मग मला बघा, तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 35वरती जो पाठ दिलेला आहे त्यातील पहिलं वाक्य वाचा. बरोबर, काय आहे, आपण बागेत जाऊया. मग आपण कुठे जाऊया, मग इथे फक्त काय लिहायचं, बागेत. कुठे जायचं आहे आपल्याला, बागेत. अजून तीन प्रश्न दिलेले आहेत, बागेत काय आहे, बाजारातून काय आणूया, काय खाताना मजा आली. या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःहून लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ए एडका आणि ऐ ऐरण यावरील स्वाध्याय पाहिला. हा स्वाध्याय पूर्ण करून झाल्याच्या नंतर तुमची जी मराठीची अभ्यासपुस्तिका आहे, त्याच्यावरती पान नंबर 29, 30 आणि 31
या तीन पानावरती काय दिलेले आहे, ए ची ए एडकाची मात्रा यावर आधारित स्वाध्याय दिलेला आहे। आणि पान नंबर 32, 33 आणि 34 त्या पानावरती ऐ ऐरण्याची स्वरचिन्ह यावर आधारित अभ्यास दिलेला आहे। तो स्वाध्याय काय करायचा आहे, तुम्ही पूर्ण करायचा आहे। तो स्वाध्याय तुम्ही 2 दिवसात पूर्ण केला तरीही चालू शकतो, त्याची उत्तरं मी तुम्हाला पाठवणार आहे। पण मी उत्तरं पाठवणार आहे म्हणून नुसतं असंच थांबायचं नाही, उत्तराची वाट बघत थांबायचं नाही। तुम्ही तो स्वाध्याय पूर्ण करायचा आहे आणि मी उत्तरं पाठवल्याच्यानंतर तुमची किती उत्तरं बरोबर आली ते तुम्ही तपासून पाहायचे आहे। तर आजच्या पाठाला आपण हा स्वाध्याय पाहिलेला आहे, याचा पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासू। धन्यवाद।